ए अनु, माझी सिनेमाची तिकीट काढली आहेत हा, तर मला जायला उशीर होतोय, मी निघते. पण तुम्ही दोघं जण मात्र आरामात रमत गमत सावकाश घरी या. काकू, मी सोडतो तुम्हाला. नको पट्या. नको रे, मी सोडेन तिला. तुझ्याकडे आज गाडी पण नाहीये ना. तू घरी जा, मावशीशी जाऊन बोल. हो चल. ते पटे चला. बाय. सवऱ्या, तू कुठे चाललास? मी पण घरी जातो ना. अरे वेडाच का? अरे सौरभ पटवर्धन इज बॅक. तू पुणे सोडून जात नाहीये, ही काय हलक्यात घ्यायची गोष्ट आहे का बॉस? सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. ऐका ऐका ऐका, आजच्या शुभदिनी सौरभ पटवर्धन परत आल्यामुळे आमच्या अमृत तुल्यमध्ये सर्व अमृत प्रेमींना अमृत मोफत मोफत मोफत. आलो एक मिनिटात फोन करतो. हा ये. माई मावशी. हा बोल सौरभ. तुझ्यासारखी बाई शब्दाला जागूच शकत नाही हे मी आधीच ओळखायला हवं होतं. माझे पैसे आत्ताच्या आत्ता परत कर. थांब, तिथेच थांब. हा उमरा ओलांडून आत यायचं नाहीस तू. आता काय झालंय आई? आता अजून काय व्हायचं शिल्लक राहिलं? दीक्षितांची जमेल तेवढी आबरू वेशीला टांगून आलीस तू, आणि वर तोंड करून मलाच विचारतेस काय झालं? कारण मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. वा वा वा, माझ्या संस्कारांची ही जी काय तू परतफेड करतेस ना अनामिका, ती अगदी कौतुकास्पदच आहे. तुझ्या निलाजरेपणापुढे ना हात जोडले बाई. थांब, एकदा सांगितलेलं कळत नाही का? थांब इथेच. अगं आई, आई पाण्यात गोमूत्र घाटकतीये. ती सौरभ नावाची पिढा आपणून गेली होती तर तू त्या लफंग्याला पुन्हा परत इथे घेऊन आलीस. तुला जन्म दिला हे म्हणायची सुद्धा लाज वाटते ग मला. अगं ऐक ना, अनामिकाने ना होकार दिलाय पट्याला, म्हणजे आता बंगलोर कॅन्सल ग.
मला तू खूप आवडतेस वल्ली, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. सॉरी म्हणायचंय तुला, मी शंका घेतली ग तुझ्यावर, तू मला चुकीचं ठरवलंस. खरंच खूप चांगली आहेस वल्ली, सगळ्यांचा विचार करतेस वल्ली. आय लव्ह यू, आय लव्ह यू वल्ली. माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. दादा लग्नासाठी तयार झालाय वल्ली, मला अजूनही विश्वास बसत नाही अग दादाला त्याच प्रेम मिळणार आहे आता. आणि मला जास्त आनंद या गोष्टीचा आहे की हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. मी बघतोय गेले काही दिवस तू दादाच्या सुखाचा विचार करतेस, त्याच्यासाठी धडपड करतेस. मला खर तर खूप आनंद होत होता, पण मनात कुठेतरी शंकाही होती ग. आय एम सॉरी. वल्ली असेच राहूयात ना ग आता एकत्र, आनंदात आणि न भांडता. आता दादाचं पण लग्न होईल वल्ली. वल्ली तुला माहिती आहे आई अण्णा होते ना तेव्हा वाडा इतका भरलेला वाटायचा अगं, खूप आनंद असायचा घरात, वातावरण कसं प्रसन्न वाटायचं. तू बघच आता दादाचं लग्न झालं ना पुन्हा सगळं तसंच होणार आहे. माझा आनंद तुम्हा लोकांच्या आनंदावर अवलंबून आहे? नाही, माझा आनंद तुम्हा लोकांच्या दुःखावर अवलंबून आहे. तुझ्या कुटुंबातली माणसं आनंदी असतील तर मला माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळेल. या असल्या आनंदाची सुखाची भीक नकोय मला. तुमच्या सुखाला सुरुंगल लावणार, कारण नागिणे नागे. आता अजून काय व्हायचं शिल्लक राहिलं? दीक्षितांची जमेल तेवढी आवरू वेशीला टांगून आलीस तू. तुझ्या निलाजरेपणापुढे ना हात जोडले बाई. हॅलो हॅलो, फोन केलास तर बोल ना पट्या. खर तर मी बोलायला नाही, ऐकायला फोन केलाय. काय ऐकायला केलास? हेच जे मी खूप वेळा बोलून दाखवलंय आणि तुम्ही एकदाही बोलणं टाळताय.
पट्या पट्या काय ते सोडून बाकी काही बोल. बर जेवलात का? कसला क्रिएटिव्ह आहेस रे तू, विचारून काय विचारलंस तू जेवलात का? अहो प्रेमात पडल्यावर हाच प्रश्न विचारतात. कोणी सांगितलं तुला? मला माहितीये ना, मी हॉस्टेलला होतो ना तेव्हा आपला भूमकर नाही का त्याचं आणि दिशाचं सुरू होतं तेव्हा. आम्ही कॉलेजमधनं निघालो हॉस्टेलला जायला की रोज टेलिफोन बूथवर थांबायचा, तिला फोन करायचा आणि ठरलेले प्रश्न विचारायचा. जेवलात का, आठवण येते का, अभ्यास झाला का, नंतर नंतर प्रश्न पाठ झाले होते आम्हाला. कसे होतो ना आपण कॉलेजमध्ये. खरं पण तुम्ही आत्ता माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, जेवलात का, नाहीतर मी पुढचा प्रश्न विचारेन ना, आठवण येते का. नाही नाही नको, त्यापेक्षा जेवलात का हेच बरं. नाही जेवलं. एकत्र जेवूया पटे, तू इकडे येणारच जेवायला? येऊ का? वेडायस का तू? नाही तू तू तुझ्या घरी जेव. खर तर मी आधी हेच म्हणणार होतो की मी माझ्या घरी जेवतो, तुम्ही तुमच्या घरी जेवा, फक्त एकत्र जेवूया. पण आता तुमची एवढी इच्छा असेल तर येतो मी. नाही. ठीक आहे मग तुम्ही ताट घ्या, आपण एकत्र जेवूया. ते लहान आहोत का आपण? अरे हा काय प्रश्न आहे आणि हे काय तुमचं वागण्यासारखं? लहान आहोत का? लहान आहोत का म्हणजे मोठी माणसं जेवत नाहीत का, प्रेमात पडत नाहीत का, प्रेमात पडल्यावर जेवण सोडतात, काय करतात? बरं बरं बरं, ओके बस अपसेट होऊ नकोस, मी खाली जाते आणि वाढून घेते. मी पण. हॅलो, हा घ्या घ्या, मी पण घेतो. घेत आहे ना? हा घेत आहे ना? हो. अहो हो का हो, मला आवाज नाही आला ताटाचा भांड्यांचा. तुम्ही मला गंडवत नाहीत ना, नाही तर मी व्हिडिओ कॉल करतो. नाही नाही नको नको, घेते. हा आता मी तीन म्हटलं ना की एकत्र घास घेऊया, ठीक आहे? हॅलो. तीन म्हणालास की एकत्र घास घेऊया. हा तयार, एक दोन तीन. प्रेममय दिवसाच्या प्रेममय शुभेच्छा. खुशीत दिसत एकदम. आई मग काय, कालपासनं पाहतेय चेहरा असा नुसता उजळ आहे. पण हे काय बॅग भरून कुठे निघालीयस तू? पण राधा सारखीच. अगं हळू बोल, कावेरी ताईंना कळलं ना तर पायावर धुंडा मारल्यासारखं होईल. राधा बद्दल कळेल ना त्यांना सगळं. तू बॅग भरून कुठे निघालीयस? आम्ही सगळ्या मैत्रिणी जरा ट्रिपला जातोय, आमच्या विरंगुळा ग्रुपची ट्रिप आहे ग, मीच ठरवली आहे. म्हणजे तू मला माझ्या या आईच्या तोंडी देऊन खुशाल सहलीला निघालीयस? खरं सांगू का, त्या आल्यात म्हणूनच जाते मी.
त्या बोलतात ते सगळं नाही सहन होत ग मला. आणि मग उगीच शब्दाला शब्द वाढतो. नकोच ना ते. त्याच्यापेक्षा ना काही दिवस मज्जेत काढून येते बाहेर. हो खरंच जा, मज्जा कर. अन तू ऑफिसला निघून जातेस ग. मला त्यांच्याशी खो खो खेळायची वेळ येते माहितीये. त्या हॉलमध्ये आल्या ना की मी स्वयंपाकघरात. त्या स्वयंपाकघरात आल्या मी वर बेडरूम मध्ये. समोरासमोर आलो ना की तो संपलच. नकोच ग ते. खरं तुझं. पण ना पट्याला हो म्हणाल्यापासून माझ्या डोक्यात सतत हेच चालू आहे की मी माझ्या ह्या आईला हे सगळं कसं समजावून सांगू. त्यात आता तू सोडून चाललीयस, मी कशी मॅनेज करणार आहे तुझ्याशिवाय. ते तुझं तू बघ, सांग समजाव भाण काय वाटतेल ते कर, पण ते तुझं तुला सांगायला पाहिजे. अगं उलट मी योग्य वेळी बाहेर चालली आहे. तुम्हा मायलेकींमध्ये माझी लुडबुड नको ग. तशी मी आहेच ग तुझ्या पाठीशी, पण शेवटी ती तुझी आई आहे. आणि इतका नाजूक विषय तू स्वतःच त्यांच्याशी बोलायला हवा ग. हे बघ आपलं बॉन्डिंग चांगलं आहे, पण याचा अर्थ मी प्रत्येक गोष्टीत तुमच्या मध्ये येणं बरोबर नाहीये काही. हे बघ सगळं नीट झालं ना की कळव मला, मी लगेच येईन बघ. नक्की 100%. ते बरं हे बघ मला ना टोपी लागेल, तुझं ते सनस्क्रीन देशील मला आणि गॉगल्स. गॉगल्स गॉगल्स पाहिजे. काय लागेल? हे शूज लागतील मला. आणि रात्री घालून झोपायला सो मोजे पण लागतील. हे सगळं जरा गोळा कर ना माझ्यासाठी प्लीज. मज्जा कराय. येस नक्की. काय ग कुठे निघालीस? कालपासून तोंडाची मिठाची गुळणी धरून ठेवली आहेस, ती सोडायची नाहीच वाटत. कालपासून इतकं मी भडाभडा बोलते आहे, पण आईच्या तोंडाची वाफती काय, वाया गेली तरी चालतेच आहे. मी इतकं बोलते विचारते, मला काही सांगावं काही नाहीच का? अनु काल तू त्या माणसाला परत का आणलंस? मी तुला काहीतरी विचारते, काय आहे तुझ्या मनात? काय फरक पडतो? माझ्या मनात काहीही असलं तरी ते चूकच आहे. तू आधीच ठरवलंस. तुझं वय तरी आहे का असले उद्योग करण्याचं? अगं वयात आलेली मुलगी आहे तुला. अनामिका वेंगुर्ले येऊन इथे अपमान करून घ्यायला आले का ग मी? सामान्य लोक आई बापांचा आदर करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात, आणि तू? ते आई वडील सुद्धा सामान्यच असतात, त्यांच्याकडे ही अशी आई नसते. छान, म्हणजे आता घराच्या भिंतींशीच बोलावं लागेल मला असं दिसतंय. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, तिरकस टोचून बोलणं मात्र कमी होत नाही. एक आई म्हणून माझा तुझ्यावर काही हक्क उरला आहे का नाही? आई तू दोन्ही बाजू ऐकून घेणार असशील, समजून घेणार असशील तर हो, पण तू स्वतःचेच निष्कर्ष काढणार असशील तर माहित नाही. अनामिका तेव्हाही तुला आकाशची वाईट बाजू कधी दिसली नाही, आणि आता सौरभची चांगली बाजू दिसत नाहीये. मी तर सगळ्याच बाजूनं बाद आहे तुझ्या लेखी. तुझ्या या स्वभाव दोषाला घेऊन कसं जगायचं तेच कळत नाही ग मला. स्वभाव दोष? वा ग वा, आईचे स्वभाव दोष काढणारी तू कोण मोठी लागून गेलीस ग? डोळ्यावर ढापण यायचं वय झालं तरी अजून माणसाची पारख नाहीये तुला. अल्लड वयात असल्यासारखा तमाशा मांडून ठेवलास आयुष्याचा. तमाशा? मैत्री करणं, नवीन माणसांची ओळख करून घेण्याला तमाशा म्हणतेस तू? तू काल केलास तो तमाशा माझ्या डोक्यावर वाजली होतू, पण जे होत ते चांगल्यासाठीच होत. मला खडबडून जाग केलंस तू, त्याच गोष्टीचा नव्या अंगाने विचार करायला भाग पाडलंस मला तू आई. थँक्यू.
ए तुझे नमस्कार चमत्कार बंद कर. आत्ताच्या आत्ता पारिजात वर ये, मला बोलायचंय तुझ्याशी.